आयुष्यात पहिल्यांदा मी हा एका जपानी उद्योगपतीचा जोक वाचला. त्या वाचल्या त्या क्षणापासून तो आजपर्यंत वाचल्या त्या क्षणाला टॉप 10 मध्ये तर गेलाच. आयुष्यात ऐकलेल्या सर्व जोक्समध्ये टॉप 10 मधला जोक. पण पहिल्यांदा ऐकला तेव्हापासून आज तुम्हाला सांगतोय त्यावेळपर्यंत आणि नंतरही मी हा जोक ऐकत असताना, वाचत असताना, सांगत असताना धो धो हसलेलो आहे. आणि हसण्याबरोबर दिसतं अंतःकरणापाशी ढसढसा रडलेलो सुद्धा आहे. 1991 नंतर हे जागतिक अर्थव्यवस्थेचं उदारीकरण वगैरे झालं. आम्ही जे नेहमी अंतःप्रेरणेने बदलत नाही, बाहेरनं दबाव आला की बदलतो, तसे आम्ही ओळखलं की आता बदललो नाही तर भारताची अर्थव्यवस्था कोलमडून पडेल म्हणून बदललो. त्यामुळे अर्थव्यवस्था खुली झाली आणि मग जगभरचे उद्योगपती भारताकडे एक मार्केट, बाजार म्हणून पाहू लागले. संयुक्त वेगवेगळे उद्योगांची स्थापना करायला म्हणून यायला लागले. तसे जपानी उद्योगपती पण आले. हिरो होंडा, बजाज कावासकी, सुझुकी वगैरे. तसा एक जपानी उद्योगपती कोलॅबोरेशनची चर्चा करायला म्हणून आला भारतात. भारताची आर्थिक राजधानी मुंबईत आलं पाहिजे आणि उद्योग व्यवसायाची, बिझनेस सेटअप करण्याची चर्चा करायची तर मुंबईमध्ये नरीमन पॉईंटवर जी अनेक 5-स्टार हॉटेल्स आहेत त्याच्यात राहिलं पाहिजे. तसा तो राहिला. अनेक दिवसांची चर्चा वगैरे झाल्यानंतर त्याचा एक दिवस ठरलेला की आता मला परत जायचं आहे. त्यांनी त्या हॉटेलच्या व्यवस्थापनाला सांगून ठेवलेलं की सहार विमानतळावरून माझी फ्लाईट टोकियो करता इतक्या इतक्या वाजताची आहे. त्यावेळेला अजून विमानतळाचं नाव सहार होतं. नंतर त्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला नाव आपण दिलंय छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ. आंतरराष्ट्रीय विमानतळाला नाव शिवाजी महाराजांचं आणि जो देशांतर्गत आहे डोमेस्टिक त्याला शासनाबरोबर काम करताना आम्ही सूचना केली होती की आपण नाव JRD टाटांचं देऊयात. देशांतर्गत विमानतळाला नाव टाटांचं आणि आंतरराष्ट्रीय विमानतळाला शिवाजी महाराजांचं का? तर आम्ही देशात जेव्हा एकमेकात प्रवास करू त्यावेळेला आधुनिक देश म्हणून विकास करताना एक रोल मॉडेल म्हणून कोणाला डोळ्यासमोर ठेवूयात, तर आता उद्योग व्यवसाय बिझनेसमधल्या चांगल्या प्रॅक्टिसेस ह्याच्यासाठी जणू JRD टाटा. पण ज्या वेळेला आंतरराष्ट्रीय क्षेत्रामध्ये एक स्वाभिमानी राष्ट्र म्हणून आम्ही वावरतो तर या देशामध्ये ज्याला पहिल्यांदा पाऊल टाकायचं असेल त्याला आधीच समोर नाव दिसू द्यात की 20व्या आणि 21व्या शतकातही जर स्वतंत्र आणि स्वाभिमानी भारत उभा असेल तर तो कोणाच्या नावामुळे उभा आहे ते शिवाजी महाराजांच्या नावाला मुजरा करा, मग या भूमीची धूळ कपाळाला लावा. म्हणून आंतरराष्ट्रीय विमानतळाला नाव छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ. मला प्रश्न असतो की जगातून येणाऱ्या प्रवाशांना दिसावं म्हणून छत्रपती शिवाजी महाराज मान्य आम्हाला दिसतं का? आम्हाला त्याचा जो आधुनिक अर्थ आहे 20व्या आणि 21व्या शतकाचा, नुसता पूजे करता नाही, शिवाजी महाराज किती थोर सांगण्याकरता नाही, आत्ताचं जीवन जगण्याकरता, आत्ताचा हा महाराष्ट्र आणि भारत घडवण्याकरता आपण कसे वागलं पाहिजे हेही त्या शिवाजी महाराजांकडनं शिकायचं आहे. जपानी उद्योगपतींनी हॉटेलच्या व्यवस्थापनाला सांगून ठेवलेलं मला जायचंय. हॉटेलचं व्यवस्थापन, हॉटेल काही आता पब्लिक सेक्टरमधलं नाही त्यामुळे कसंही काम केलं तरी महिन्याच्या 1 तारखेला पगार मिळणारच आहे. हे दिवस संपून गेले. आता जर ग्राहक खुश तर व्यवसाय किफायतशीर प्रॉफिटेबल चालणार. त्यामुळे हॉटेलचं मॅनेजमेंट त्याला सांगून ठेवतं की नो प्रॉब्लेम, आमची एक स्पेशल लिमोझिन आहे ती तुम्हाला घेऊन जाईल एअरपोर्टपर्यंत. करेक्ट निघण्याची जी वेळ आहे त्यावेळेला हॉटेलच्या लिमोझिनचा ड्रायव्हर लिमोझिन सकट कुठेतरी गुल. व्यवस्थापनाला घाम फुटतो. तो उद्योगपती तर खाली आलेला आहे त्याच्या बॅगा घेऊन निघण्याकरता. हॉटेलचा व्यवस्थापक पुढे येऊन दिलगिरी व्यक्त करत क्षमा याचना करत सांगतो की आपण काळजी करू नका, आय प्रोफ्युजली एक्सक्यू अपोलोजाईज, माफी मागतो. तो जपानी उद्योगपती शांत उभा आहे. हॉटेलचा व्यवस्थापक सांगतो की आमच्या मुंबईमध्ये आता AC टॅक्सी चालू झालेले आहेत, कॅब, AC कॅब, ब्लू कॅब, येलो कॅब. तर ती कोपऱ्यावर असते नरीमन पॉईंटच्या, तिथे रांग करून तिला बोलवतो, तुम्ही काळजी करू नका. जपानी उद्योगपती शांत उभा आहे. जपानी उद्योगपती शांत 2 कारणांमुळे उभा आहे. पहिलं कारण,
भारतात येतानाच त्याचं ट्रेनिंग घेण्यात आलेलं आहे की भारतात काय काय होईल त्यातली ही एक शक्यता. तुम्हाला सांगितलं जाईल तुमच्याकडचा लिमोझिन इतका इतका वाजता असेल, प्रत्यक्ष निघण्याच्या वेळेला ती नसेल, तुमच्या चित्ताचा तोल ढळू देऊ नका. पण दुसरं जास्त महत्त्वाचं कारण म्हणजे ताणाच्या परिस्थितीमध्ये चित्त शांत कसं ठेवायचं हे त्याला भारतीय संस्कृतीनेच शिकवलेलं आहे. आम्ही विसरल्यासारखे जगतो त्याच्या लक्षात असतं, तो शांतपणे उभा आहे. ती जी ए सी टॅक्सी आहे ती येऊन लागते, टॅक्सीचा ड्रायव्हर सामान उचलून तिकीट ठेवतो, मागच्या बाजूला डाव्या बाजूला जपानी उद्योगपती बसतो आणि टॅक्सी सहारच्या दिशेने निघते. पहिलं वळण घेऊन मरीन ड्राईव्हच्या रस्त्याला येते, तशी शेजारूने 7 गिअरची ओरिजिनल होंडा मोटरसायकल बंदुकीच्या गोळीसारखी अशी पुढे जाते, झप करून अशी शेजारून पुढे जाते. तो जपानी उद्योगपती बाहेर बघतो आणि मागच्या सीटवर नाचत ओरडायला लागतो, जॅपनीज मोटरसायकल, व्हेरी फास्ट, व्हेरी फास्ट. आपला ड्रायव्हर आपले मान हलवतो. पुढचा एअर इंडियाचा चौक लागतो, त्यावेळेपर्यंत शेजारून एक मित्सुबिशी लॅन्सर अशीच सपकन पुढे जाते. पुन्हा जपानी उद्योगपती बाहेर बघून नाचत, जॅपनीज कार, व्हेरी फास्ट, व्हेरी फास्ट. थोडं पुढे गिरगाव चौपाटीला लोकमान्य टिळकांना सलाम करत गाडी पुढे जाईपर्यंत गुड्स कॅरियर 307 ती पण या टॅक्सीला ओव्हरटेक करून सपकन पुढे जाते टोयोटा. आणि जपानी उद्योगपती पुन्हा नाचत म्हणायला लागतो, जॅपनीज गुड्स कॅरियर, व्हेरी फास्ट, व्हेरी फास्ट. असं त्याचं थेट सहारला पोचेपर्यंत चालू राहतं. आपला टॅक्सी ड्रायव्हर आपला शांतपणाने मान हलवत हो हो करत पुढे तिथे पोचतो. एअरपोर्टवर पोचल्यानंतर डिकीतून त्याचं सामान काढून देतो. जपानी उद्योगपती विचारतो बिल किती झालं, टॅक्सी ड्रायव्हर शांतपणे सांगतो 5,000 रुपये. जपानी उद्योगपतीची छाती दडपते, तो भारतात येण्यापूर्वी अभ्यास करून आलेला आहे. भारत देश, त्याची संस्कृती, त्याचा इतिहास, लोक कशी वागतात, समाजाची रचना काय आहे, मॅनर्स कोणते, शेकहँड करायचा का नाही करायचा, कपडे कोणते घालून वावरले पाहिजेत, तुम्हाला फसवलं जाण्याची शक्यता आहे. नरीमन पॉईंट ते सहार साधी टॅक्सी असेल तर बिल किती होईल आणि ए सी टॅक्सी असेल तर बिल किती होईल याचा सकट अभ्यास करून आलेला आहे. त्याला माहिती आहे की टॅक्सीचा ए सी टॅक्सीना जास्तीत जास्त 500 रुपये, वरचा एक शून्य कुठून पडला. त्यामुळे आपला ड्रायव्हर जेव्हा शांतपणे सांगतो बिल 5,000 रुपये झालं, त्याची छाती दडपते आणि तो म्हणतो माय गॉड सो मच इतकं. आपला ड्रायव्हर शांतपणे म्हणतो इंडियन मीटर, व्हेरी फास्ट, व्हेरी फास्ट. मी तुम्हाला आठवण करून देतो की मी म्हणालो आयुष्यात पहिल्यांदा वाचल्यापासून आजपर्यंत वाचत असताना, सांगत असताना, ऐकत असताना मी धोधो हसतही असतो, पण माझ्या मनाचा व्यक्त न होणारा भाग तितकाच ढसढसा रडत असतो. कारण हा जोक हा भारताचा राष्ट्रीय इन्सल्ट आहे. आम्ही अति झालं तिथे हसू आलं म्हणून आम्ही हसत बसतो, पण आम्ही काही शिकतो का? जपान, त्याचा उद्योगपती, कदाचित तो 100-150 वर्षांपूर्वीपर्यंत तो पण सामुराई असेल, तो पायघोळ वेष घालून कमरेला शेला लावलेला, लटकती तलवार, ती तलवार पण विशेष, तलवारबाजीचं शिक्षण म्हणजे समाजातल्या स्थानाचं निदर्शक समजणारा, ज्या समाजव्यवस्थेमध्ये जातीभेद होते तो पाळणारा. पण पाश्चिमात्यांचं शास्त्रतंत्रज्ञानाचं नव्या जगाचं आक्रमण कळलं आणि डोळ्याची पापणी लावायच्या आत देश बदलला, चमत्कार वाटावा असा देश बदलला, त्याला देशाचा अभिमान आहे. आता तो त्या परंपरागत जातीव्यवस्थेवर जात नाही, तो समता पाळतो. सामुराई योद्ध्याचा झाला उद्योजक म्हणजे जाईबात्सू, पण जपानी प्रॉडक्ट म्हणजे उत्तमच असणार, त्याची क्वालिटी चांगलीच असणार ह्याचा ज्याचा अभिमान ओसंडून वाहतो असा जपान. जपान, माझ्याबरोबर तुम्ही विचार करून पहा की समोर जपान हा शब्द आल्यानंतर काय काय येतं. माझ्या मेंदूमध्ये अनेक प्रतिमांची अशी सरमिसळ व्हायला लागते, मिसळायला लागतात. मला आठवते राजर्षी शाहू महाराजांची कॉमेंट. शाहू महाराज त्यावेळेला कोल्हापूर संस्थानमध्ये समाज सुधारणांचा कार्यक्रम राबवताना म्हणाले होते की भारतातल्या उच्चवर्णीयांनी सामुराईंचा आदेश आदर्श डोळ्यासमोर ठेवला पाहिजे आणि आधुनिक जपान निर्माण होण्याच्या आधी जपानमध्ये जातीव्यवस्था होती, त्या जातीव्यवस्थेतले उच्चवर्णीय म्हणजे सामुराई, पण बदलता काळ ओळखून त्यांनी स्वतःचे विशेष अधिकार सोडून दिले,
विषमता बंद केली आणि एक समतापूर्ण समाज स्थापन करण्यामध्ये त्यांनी पुढाकार घेतला. शाहू महाराज त्यांची आठवण करून देऊन म्हणत असत, ते मला आठवत राहतं. मला माहिती आहे आजही भूकंप झाला, आपल्याला सगळ्यांना जपान म्हणलं की भूकंप आठवेल, पण जगामधलं अत्याधुनिक ज्ञान बिल्डिंग कन्स्ट्रक्शनचंही घेताना जपाननी भूकंपाला योग्य असं आर्किटेक्चर अशा बिल्डिंग्ज आणि त्या उत्तुंग उभ्या राहिल्या, तरी जपानमध्ये भीषण भूकंप झाला तरी तेवढी काही सेकंद अस्वस्थ जातात आणि नॉर्मल काम परत चालू होतं. रेल्वे आहेत, फास्टेस्ट आहेत, बुलेट ट्रेन्स आहेत. जपान म्हणल्यावर भूकंपाची एक प्रतिमा येते, हा फुजियामा नावाचा जो आता विझलेला पण अजून न संपलेला ज्वालामुखी आहे, ज्याला पूर्वीच्या काळामध्ये जपानमध्ये देवता म्हणून पूजलं जायचं, तो फुजियामा आठवेल कोणाला? भंगार आणि मेंटली रिटार्डेड हिंदी पिक्चर पाहायची सवय असेल तर लव्ह इन टोकियो पण आठवेल. पण आठवेल 1905 जपाननी रशियाचा पराभव केला आणि संपूर्ण भारताच्या स्वातंत्र्य लढ्याला प्रेरणा देणारा तो प्रसंग होता. भारतामध्ये वंगभंग, भारतामध्ये जहाल विरुद्ध मवाळ, लाल बाल पाल, योगी अरविंद आणि गोपाळकृष्ण गोखले, फिरोज शाह मेहता, दादाबाई नौरोजी अँड कंपनी. पण एक आशियाई देश एका युरोपीय देशाला हरवू शकतो आधुनिक युद्धशास्त्रानुसार, ही प्रेरणा देणारा प्रसंग होता. अभ्यास केल्यावर नंतर लक्षात येतं की रशियाला आशियातले लोक आशियाई म्हणत नाहीत, युरोपीय म्हणतात. पण युरोपीय लोक रशियाला युरोपीय मानत नाहीत, ते म्हणतात हा आशियाई देश. पण 1905 रुसो जपान युद्ध हे निःसंशयरित्या भारताला आणि जगातल्या अनेक देशांना प्रेरणा देणार होतं, ती प्रतिमा येऊ शकते. अकिरा कुरोसावा हा जो विश्वविख्यात दिग्दर्शक आहे, त्यांनी मुळात 7 Samurai नावाचाही एक चित्रपट तयार केला होता. हॉलिवूडचे चांगले चित्रपट पाहायची सवय असेल तर त्याचा मॅग्निफिसंट 7 नावाचा अप्रतिम चित्रपट येऊन गेला. युल ब्रायनरनी त्यातल्या मुख्य एक खेडेगाव त्याच्यावर दरोडेखोर दरोडे घालतायत, म्हणजे आधी मूळ जॅपनीज आणि नंतर हॉलिवूडची शोलेची आवृत्ती म्हणा. फार तर गाव ठरवतं की या दरोडेखोरांच्या पासून वाचायचं असेल तर काय, म्हणून ते एका सामुराईकडे जातात की तुझं काम आमचं संरक्षण करण्याचं आहे. तो सामुराई वेगवेगळ्या युद्धातल्या वेगवेगळ्या तंत्रात तज्ज्ञ असलेल्या 7 जणांना गोळा करतो, गावात येतो, दरोडेखोरांविरुद्ध लढतो, जिंकतो आणि आपलं काम संपल्यानंतर त्या गावातून निघून जातो. ही 7 Samurai, तिचं इंग्लिश रूपांतर झालं मॅग्निफिसंट 7. माझ्या मेंदूमध्ये प्रतिमा येत राहते या अकिरा कुरोसावाचाच राशोमान नावाच्या चित्रपटाची. गेट, खेडेगावाचं गेट. सहकुटुंब पत्नीबरोबर जंगलातनं जात असताना जपानी दरोडेखोर दरोडा घालतात, पकडतात, नवरा पळून जातो, बायकोवर अत्याचार होतो, बायको त्यानंतर पुन्हा नवऱ्याला भेटते. कुरोसावा आपल्याला कथा एका टप्प्यापर्यंत सांगतो आणि मग सांगतो या कथेची पुढची वाटचाल काय आहे कोणालाही माहीत नाही. कथेमध्ये नेमकं काय घडलं हेही कोणालाही माहिती नाही. चित्रपटाचा उरलेला भाग तो फक्त 4 शक्यता दाखवतो काय घडलं असेल, आणि सत्याचा शोध नेमकं निश्चित काय घडलं सांगता येत नाही. त्या पत्नीनी नवऱ्याचा भेकडपणा पाहून आपणूनच ती त्या दरोडेखोराला हवाली झाली का? दरोडेखोराचं आणि पतीचं आधीपासून काही भांडण होतं का? अशा तो 3-4 वेगवेगळ्या शक्यता दाखवत राहतो. मग आपल्या डोळ्यासमोर येतो एक गोल, आणि कल्पना आहे की ते गोल चक्र फिरतं आहे. ते कधी काळा भाग वर येतो, पांढरा भाग खाली जातो, पांढरा भाग वर येतो, काळा भाग वर खाली जातो. चिनी आणि जपानी तत्वज्ञानामध्ये ह्याला नाव दिलंय यिन आणि यांग, डे फोर्सेस आणि नाईट फोर्सेस, पुरुष शक्ती आणि स्त्री शक्ती, को एक्झिस्टन्स ऑफ म्युच्युअली अपोजिट्स, एकमेकाच्या जे विरुद्ध वाटतात ते विरुद्ध नाही आहेत, ते एकत्र आहेत, ते एकत्र आहेत, म्हणून त्याला अर्थ आहे. आणि जीवनाचं चक्र फिरत असतं त्याकडे एका स्थितप्रज्ञ म्हणजे झेन मनोवृत्तीने पाहण्याचा दृष्टिकोन. झेन मनोवृत्ती म्हणजे केवळ ध्यान नाही आहे. गौतम बुद्धांनी शिकवलेला विचार चीनमध्ये पोचला, चीनमधून 538 जपानमध्ये पोचला, ध्यानचं चान झालं आणि चानचं चीनमधून जपानमध्ये जाताना झालं झेन. पण ते झेन म्हणजे नुसतं आसन मांडी घालून विशिष्ट प्रकारचं ध्यान म्हणजे झेन नाहीये, तर ज्ञान आणि कर्म हे एकरूप आहेत, हे एकमेकाच्या विरुद्ध नाही आहेत. नॉलेज आणि ॲक्शन यांचं अद्वैत हे एकरूप आहे म्हणजे झेन.
कुरोसावाच्या सौजन्यानी, राशोमानच्या सौजन्यानी हे गोलचक्र जीवनाकडे स्थितप्रज्ञ दृष्टीने पाहण्याचं शिकवणारं अशी प्रतिमा येत राहते. निःसंशयरित्या दुसरं महायुद्ध लष्करशाही, अक्षराष्ट्रांना सामील होणे, जनरल टोजो, तोरा तोरा तोरा, पर्ल हार्बरवरचा हल्ला, आशियाई देशांमध्ये जपानी सैन्याने केलेले अत्याचार, मंचुरिया आणि मग हिरोशिमा आणि नागासाकीवर अणुबॉम्ब पडल्यानंतर हा देश उद्ध्वस्त झाला, शरण गेला, सम्राटाची पद्धत रद्द झाली, आधुनिक लोकशाही बनली. ऐकावं ते सात नद्या सात समुद्र सात डोंगर यांच्या पलीकडे असलेल्या परिकथांच्यातली गोष्ट ऐकावी तसंच वाटत राहतं की हे मिश्रण काय आहे. वाटायला म्हणलं तर परस्पर विरुद्ध, पण ते परस्पर विरुद्ध व्यक्तीपासून राष्ट्रापर्यंत विश्वापर्यंत कुठे नाही. हे उत्क्रांतीचा संदेशच आहे की आपल्याला जे परस्पर विरुद्ध वाटतं ते प्रत्येकामध्येच आहे, ते प्रत्येकाच्या राष्ट्रीय स्वभावात सुद्धा आहे. पण बेचिराग झालेला एक देश ज्याच्याकडे स्वतःचा कच्चा माल नाही, ज्याच्याकडे जमिनीत कच्चं लोखंड सापडत नाही, तो देश कच्चं लोखंड आयात करतो आणि उत्तम स्टील तर सोडाच, त्या स्टीलनी तयार केलेल्या उत्तम कार्स जगाच्या बाजारपेठेमध्ये विकतो. त्या इतक्या उत्तम असतात की अमेरिकन उद्योजकांना सुद्धा जपान हा धोका वाटतो. जपानला स्वतःचं दुसऱ्या महायुद्धानंतर सैन्य नाही, पण जपान हा धोका वाटतो. क्राइसलर्स, फोर्ड हे जपानी ह्या आर्थिक आक्रमणाला पिवळा ताप, येलो फीवर असं म्हणतात. आणि कच्चा माल नसलेला हा देश ज्याला आयात करावा लागतो, जो समुद्रांनी वेढलेला आहे, चार बेटांच्या मध्ये वाटलेला आहे, तो जगामधली एक आर्थिक सत्ता म्हणून उभा राहतो. बेचिराख झालेले हिरोशिमा आणि नागासाकी यातली अणुबॉम्बच्या आठवणी प्रदर्शनात जपून ठेवाव्या लागतात. बाकी हिरोशिमा आणि नागासाकी उद्ध्वस्त होताना काय असतील इतक्या अत्याधुनिक म्हणून उदयाला येतात. ऐकाव्या त्या कहाण्या अद्भुतच, की म्हणे जपानमध्ये कारखान्यांमध्ये संप होत नाही. जपानमध्ये कारखान्यांची शिफ्ट जी चालू होते ही उद्योजक, मालक, व्यवस्थापन, कामगार एकत्र बसून ध्यान करतात आणि मग कामाला जातात. तिथे विषमता नसते. कामगार विरुद्ध व्यवस्थापन असा लढा नाही. कामगारांना जर आपल्या मागण्या असल्या तर उद्योजक मालक जो आहे त्याला झायबात्सू म्हणजे ही आहेत उद्योजक घराणी, ती अपेक्षित धरतात स्वतःकडून की हे कामगार माझ्या कुटुंबाचे सदस्य आहेत, त्यांनी मागणी न करता मला कळलं पाहिजे त्यांची कोणती मागणी पुरवली पाहिजे. ती जर कळली नाही तर उद्योजक अपमान समजतो. म्हणे कामगारांना संपावर जायचं असलं तर संपाचा जास्तीत जास्त प्रकार कोणता, तो म्हणजे काळी फीत लावून काम करणे आणि आपल्या ठरलेल्या शिफ्ट पेक्षा दोन तास जास्ती काम करायचं, ह्याचं नाव संप. जास्ती काम केलेल्या दोन तासाचे पगार घ्यायचा नाही हा निषेध आहे. निषेध कसा व्यक्त करायचा? संप म्हणजे कारखाने जाळायचे, उद्ध्वस्त करायचे, बसगाड्या जाळायच्या नाही, दोन तास जास्ती काम, ती काळी फीत लावून आणि पैसे नाही घ्यायचे त्याचे, बिनपगारी काम करायचं. असं करावं लागलं तर दुसऱ्या महायुद्धानंतरच्या जपानमध्ये काहीतरी उद्योजकांच्या कहाण्या आहेत की जे हा नुसता अपमान नाही तर आपण आपली जबाबदारी पाळू शकलो नाही असं समजले, त्यांनी हाराकिरी केली किंवा हाराकिरीचा शब्द दिला. हाराकिरी म्हणजे जाहीर घोषणा करून केलेली धार्मिक एक प्रकारची आत्महत्या. आत्महत्या शब्द त्याला बरोबर नाही, चौकात किंवा सामाजिक स्थानानुसार केला जाणारा समारंभ की मी शब्द पाळू शकलो नाही, मी जबाबदारी पाळू शकलो नाही, मी जिंकू शकलो नाही. जीवन जगायचं असतं जिंकण्याकरता, जखमी झालो जिंकता नाही आलं तर आता हाराकिरी. हाराकिरी म्हणजे गुडघ्यावर बसायचं, बेंबीच्या थोडंसं खाली डाव्या बाजूला छोटा एक सुराय त्यांनी भोसकून घ्यायचं आणि तो असा आडवा फाडत आणायचा. रक्त वाहत राहतं आणि मरण्याचा कण अन कण आणि क्षण अन क्षण कळत राहतो. त्यातल्या त्यात सौम्य हाराकिरी म्हणजे हे असं करून झाल्यानंतर जो सामुराई तलवार घेऊन हातात उभा असेल त्या सामुराईनी एका गावामध्ये मुंडकं तोडायचं, त्याचं नाव हाराकिरी. माझा कारखाना आहे, माझं कुटुंब आहे. जगभरच्या व्यवस्थापन शास्त्रज्ञांनी अभ्यास चालू केला की जपानपाशी असा अद्भुत आहे काय की ज्यामुळे दुसऱ्या महायुद्धात बेचिराग झालेले राष्ट्र काही काळाच्या आतमध्ये उभं राहतं. नुसतं उभं नाही राहत,
ज्या देशाची परंपरा लष्करशाहीची वाटली, हुकुमशाहीची वाटली, ज्या देशात सम्राट म्हणजे ईश्वराचा पुत्र, सूर्याचा अवतार, ज्या देशाचं एक राष्ट्रगीत हे त्या सम्राटाला वाहिलेलं राष्ट्रगीत आहे, ते सम्राटपद गेलं. लिबरल उदारमतवादी लोकशाही आली, पार्टी डेमोक्रेसी आली, तरी तो देश विकास करत राहतो, पुन्हा एकदा जगातली सत्ता बनतो. आहे काय असं यांच्यापाशी जादू? म्हणून व्यवस्थापन तज्ज्ञ गेले अभ्यास करायला. तर व्यवस्थापन क्षेत्रामध्ये सिद्धांत आहेत की माणूस कामाला कशामुळे लागतो. एका सिद्धांताचं नाव आहे थिअरी एक्स, म्हणजे माणूस हा स्वार्थी प्राणी आहे, त्याला शिक्षेची भीती दाखवा तर तो काम करेल. त्यामुळे हे केलं नाहीच तर अमुक शिक्षा, ते केलं नाहीच तर अमुक शिक्षा, हिचं नाव थिअरी एक्स. दुसरी थिअरी वाय. थिअरी वाय म्हणते नाही, माणूस चांगला आहे मुळात, आणि बाबा रे तू अमुक अमुक चांगलं केलंस तर तुला हे हे बक्षीस मिळेल, अशी सिस्टीम द्या असं त्याला सांगा, म्हणजे तोच आहे. बघ, कारखान्यामध्ये चांगलं काम केलंस तर बोनस मिळेल, कारखाना फायद्यात चालला तर तुला 8.33% आणखी मिळतील, वगैरे वगैरे. LTC मिळेल, मॉरिशसला जाता येईल, सोनी हँडीकॅप मोफत तुला भेट मिळेल. थिअरी वाय. जगभरच्या व्यवस्थापन शास्त्रज्ञांनी अभ्यास करून म्हणाले, जपान थिअरी एक्स वरही काम करत नाही, थिअरी वाय वरही काम करत नाही, जपान थिअरी झेड वर काम करतो. थिअरी झेड म्हणजे काय? की मी जिथे प्रशासन चालवतो, मी जे काम करतो, तो मी कुटुंबाचा प्रमुख आहे, आणि कुटुंबाचा प्रमुख या नात्याने सगळ्यांच्या भल्याची, सगळ्यांचं नीट व्हावं याची मी काळजी घेईन, कष्ट करीन. ते माझ्या स्वार्थासाठी असणार नाहीत, त्याच्या भल्यासाठी द्यावी लागली तर मी थोबाडीत पण ठेवून देईन, पण ती प्रेमानी असेल, माझे कर्तव्य करण्याकरता असेल. कारखान्याचा मालक, कारखान्याचा चालक हा स्वतःला त्या कुटुंबाचा मालक समजतो. सोनी आज विश्वविख्यात आहे, पण मंदीची लाट जगाला ज्यावेळेला फटका बसला 1929 साली, त्यावेळेला अजून सोनी फार विश्वविख्यात नव्हतं. त्या सोनी ग्रुपचा जो संस्थापक आहे त्याचं नाव अकी मॉरिता. त्यांनी सोनी कॉर्पोरेशन आधी स्थापन केलं होतं, कामकाजाला सुरुवात झाली होती. जपानी अर्थव्यवस्था भांडवलशाही अर्थव्यवस्थेशी एकरूप असल्यामुळे 1929 मध्ये पहिल्यांदा जेव्हा वॉल स्ट्रीट कोसळला, त्याच्या पाठोपाठ जपानी अर्थव्यवस्थाही कोसळली, सोनी तोट्यात चालायला लागली. आणि मग कोणीतरी व्यवस्थापन शास्त्र तज्ञांनी त्याला सोनीला सल्ला दिला की तुला जर तोटा कमी करायचा असेल तर कारखान्यातल्या कर्मचाऱ्यांना ले ऑफ, म्हणजे कामावरून काढ, तात्पुरतं काढ. तात्पुरतं काढणे म्हणजे ले ऑफ, की काम नाही त्यावेळेपर्यंत घरी बसा, काम आलं की तुम्हाला बोलवतो, पण काम नसल्यामुळे पगार देऊ शकत नाही, ले ऑफ. पण त्याच्यावरून म्हणजे जर बचत करायची असेल खर्चामध्ये तर रिट्रेंचमेंट, म्हणजे कामगारांना काढूनच टाक. तोटा सोसणारा अकी मॉरिता, उद्ध्वस्त होण्याच्या उंबरठ्यावर असलेला अकी मॉरिता, अख्खं सोनी कॉर्पोरेशन डुबेल अशी शक्यता असलेला अकी मॉरिता या विश्वविख्यात व्यवस्थापन शास्त्रज्ञाला सांगतोय की तू सांगतोयस तसं मी कामगारांना काढूनही टाकणार नाही किंवा तात्पुरताही कामावरून बाजूला करू शकणार नाही, कारण त्यांच्या कुटुंबांची मी पर्याय व्यवस्था करू शकत नाही, तोपर्यंत त्यांना कामावरून काढायचा मला अधिकार नाही. ते घर टिकलं आणि मंदीची झळ संपल्या संपल्या विदिन नो टाइम ते घर कुठल्या कुठे पोचलं. ते सोनी कॉर्पोरेशन किती प्रतिमांची सरमिसळ आहे. मनाला वाटत राहतं उत्सुकतेने की हे काय रसायन, आणि आम्हाला आमचा हा भारत देश महाराष्ट्र समजून घेत बदलायला काय करूयात. जपानचं नाव निप्पॉन. निप्पॉन म्हणजे उगवत्या सूर्याचा देश, लँड ऑफ रायझिंग सन. आणि जपानी दंतकथा म्हणते की ईश्वराने तलवार समुद्रामधून वर काढली, त्या तलवारीचे जे चार थेंब पडले ती म्हणजे चार मुख्य जपानी बेट: होनशू, होकाइडो, शिकोकू आणि क्युशू. उत्तरेकडून दक्षिणेकडे येणारी ही चार मुख्य बेटं, मग आसपास आणखी दुसरी क्युराईल, साखालीन, आता त्या अनेक देशांशी त्यांचे वाद चालू आहेत, पण ही चार मुख्य बेटं. इसवी सनाच्या पूर्वी 4th-5th शतकामध्ये केव्हा तरी एकीकडून दोन दिशांनी ह्या बेटांच्यावर माणसं गेली. दक्षिणेकडून म्हणजे कोरियाच्या बाजूनी असं मानलं जातं की ती होती शांततावादी, ती होती कलासक्त. आणि चीन आणि आशियाच्या मुख्य भूमी मेनलँडकडून गेली ती होती तलवारबाजी, युद्धखोरी. जपानच्या राष्ट्रीय स्वभावामध्ये हे दोनही घटक असल्याचं तेव्हापासून आजपर्यंत सांगतात. याचं रूपक म्हणून वापरले जाते सामुराईची तलवार आणि शेवंतीचं फूल.
जपानच्या राष्ट्रीय परिभाषेमध्ये शब्द आहे सेत्सु गेत्सु का, सेत्सु गेत्सु का म्हणजे बर्फ, डोंगराळ प्रदेश, सूर्य, निसर्ग, एका बाजूला निसर्गरम्यता, एका बाजूला कलाशक्ती आहे, एका बाजूला नुसतं चहा पिण्याचं जे रिच्युअल आहे ते सौंदर्याने भरलेलं आहे. ओरिगामी म्हणजे कागदाची कला आहे, फुलांच्या वेगवेगळ्या रचनांचं शास्त्र आहे. कवितांच्या मध्ये तीन ओळींची एक कविता पण तिच्यामध्ये प्रचंड अर्थ भरलेला असतो. सिटिंग स्टील, डुईंग नथिंग अँड ग्रास ग्रोज ऑल बाय इटसेल्फ, जपानी एका हायकूचं मी तुम्हाला इंग्लिश रूपांतर सांगतोय. तीनच ओळी पण तीन ओळींच्यावर जेवढं चिंतन करावं तेवढा सागराहून गंभीर घोखोल अर्थ भरलेला त्याच्यात सापडत राहतो. ध्यान, झेन च तीन ओळींचं वर्णन आहे. तीन ओळींची कविता म्हणजे हायकू. सिटिंग स्टील काय करायचं, सिटिंग स्टील डुईंग नथिंग, श्वास घेत राहायचं, तो पण मुद्दाम घ्यायचा नाही, आलेल्या विचाराला येऊ द्यायचं, गेलेल्या विचाराला जाऊ द्यायचं, आलेल्याला काला म्हणायचं नाही किंवा येऊ नको म्हणायचं नाही, गेलेल्याला अरे का चालला थांब ना जरा म्हणायचं नाही आणि ढकलायचं पण नाही. सिटिंग स्टील डुईंग नथिंग अँड ग्रास ग्रोज ऑल बाय इटसेल्फ, हे विश्व चालत राहतं, निसर्ग सौंदर्य आहे, त्याच्याशी माणसाचं असलेलं अद्वैत आहे. एका बाजूला हा शेवंतीचा जपान आहे आणि दुसऱ्या बाजूला बुशिडो, बुशिडो म्हणजे योद्ध्याचा मार्ग, योद्ध्याचा रस्ता असलेला, सामुराईचा रस्ता असलेला. शिंतो हे जपानी धर्माचा एक मुख्य आविष्कार, शिंतो म्हणजे ईश्वराने सांगितलेला धर्म. त्या शिंतोशी मेळ घालला कन्फ्युशियसचा विचार चीनमधून जपानमध्ये गेला आणि नंतर ISV 537 याच चीनमधून बौद्ध विचार पण पोचला. जपाननी जे स्वीकारलं ते दुसऱ्या देशाकडून, दुसऱ्या संस्कृतीकडून, जगाकडून काहीच जसंच्या तसं स्वीकारलं नाही. ते घेताना त्याच्यावर जपानी संस्करण केलं. ही परिवर्तनशीलता 19व्या शतकापर्यंत घेतलं पूर्वेकडून, पण ते घेताना त्याच्यावर जपानी संस्करण करून नवी नवी रूपं दिली. ज्या मेजी रिस्टोरेशनच्या कथेच्या निमित्ताने आपण बोलतो आहोत त्यामध्ये मग पश्चिमेकडे निर्माण झालेलं शास्त्र, तंत्रज्ञान, राजनीतीमधल्या नवीन गोष्टी या आत्मसात केल्या, पण त्यांचं जपानीकरण केलं. आधुनिकता स्वीकारताना माती विसरली नाहीत, पण माती जतन करायची म्हणजे संस्कृतीच नेऊन मातीत घालायची, भुरसटलेलं पुराण मतवादी व्हायचं हेही नाही. याला एक फार छान नाव दिलं जातं, ते नाव म्हणजे किमोनो क्रिएटिव्हिटी, किमोनो प्रतिभा. किमोनो म्हणजे जपानी स्त्री जो जपानी राष्ट्रीय वेश घालते ती, तो खरं म्हणजे मूळ जपानी नाही, ती वेशभूषा आली चीनमधून, पण तिच्यामध्ये डिझाईनमध्ये असे काही बदल जपाननी केले की त्याला जपानी राष्ट्रीयत्व, जपानी स्वत्वाचं रूप त्याला प्राप्त होत राहतं. आधी घेताना भारत आणि चीनकडून घेतलं पण त्याचं जपानीकरण केलं, आता पश्चिमेकडून घेतलं, युरोप, फ्रान्स, ब्रिटन, जर्मनी, राज्यघटना स्वीकारली जर्मनीची, नंतर अमेरिका, पण त्याचं जपानीकरण करून घेतलं. आणि ज्या शहाण्या माणसांना कळलं की ह्या फाटाफुटीमुळे आपला विकास होणार नाही आहे, सम्राट होता पण नामधारी होता, सम्राटाबद्दल जपानी संस्कृतीत संकेतच हा होता की तो राज्य करतो पण सत्ता चालवत नाही. मिकॅडो रेन्स बट डझंट रूल,